सशस्त्र नादिरशाहच्या आक्रमणानंतर दिल्ली अस्थिर झालेली होती, कारण यापूर्वी नादिरशाहने दिल्लीवर अनेक आक्रमण केलेला होता। तर अशा परिस्थितीत उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता स्थिर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। या काळात अहमदशाह अब्दाली भारतावर आक्रमण केला आणि मराठ्यांच्या समोर पानीपतावर आव्हान निर्माण झालं। या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला या पाठामध्ये अभ्यासायचं आहे। तर आता उत्तरेतील परिस्थिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे, म्हणजे दिल्लीकडील। तर अयोध्या प्रांताच्या उत्तर पश्चिमेस लागून हिमालय पर्वत आहे आणि या हिमालय पर्वताच्या पायथ्याशी अफगाणिस्तानातून आलेले पठाण यांना रोहिणी म्हणत आणि या रोहिल्यांचं राज्य या ठिकाणी होतं, त्याला रोहिलखंड या नावाने ओळखलं जात होत। तर हे रोहिणे स्थानिक राजांना खूप त्रास देत असे, त्यांचा छळ करत असे, म्हणून अयोध्या प्रांताच्या राजानं नवाबानं मराठ्यांना या ठिकाणी पाचारण केलं, बोलावलं आणि त्यांच्या बोलवण्यावरून मराठे उत्तरेत गेले आणि या रोहिल्यांचा बंदोबस्त या ठिकाणी त्यांनी केला। अशा पद्धतीने अफगाणिस्तानातून आलेले पठाण रोहिले या नावाने ओळखले जात, तर या रोहिल्यांचा बंदोबस्त मराठ्यांनी या ठिकाणी केला गेला। अशी परिस्थिती उत्तरेमध्ये या ठिकाणी निर्माण झालेली होती। त्याच्यानंतर अफगाणाशी संघर्ष आपल्याला या ठिकाणी बोलायचा। अफगाणाशी संघर्ष म्हणजे अफगाणिस्तानातून आलेले हे जे अफगाण लोक होते यांच्याशी संघर्ष आता अटळ होतं, म्हणून अफगाणिस्तानचा बादशाह अहमदशाह अब्दाली यांनी भारतातील संपत्तीचं आकर्षण होत। अनेक वेळेस या अहमदशाह अब्दालीनं भारतावर आक्रमण केलेलं होतं आणि दिल्ली लुटलेली होती। पुन्हा पुन्हा तो दिल्लीवर आक्रमण करू पाहत होता, म्हणून इसवी सन 1751 मध्ये या अहमदशाह अब्दालीनं पंजाबवर आक्रमण केलं। या काळात मुघल प्रदेशामध्ये अंदाधुंदी पसरलेली होती, भावाभावामध्ये वाद चालू होते, याचा फायदा अहमदशाह अब्दालीनं घेतलं आणि पंजाबवर आक्रमण केलं आणि पंजाबवर आक्रमण करून पंजाब जिंकला गेला। अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली। तर त्यामुळे आता मुघलांना अहमदशाह अब्दालीची भीती वाटू लागली। तर त्या भीतीपोटी मुघलांना असं वाटलं की या बाहेरील आलेल्या सत्ता ज्यावेळेस आपल्यावर आक्रमण करतील आणि आपलं राज्य हस्तगत करतील, यासाठी आपण मराठ्यांशी बोलणी करावी, काही करार करावा आणि त्या करारानुसार मराठे आपले संरक्षण करतील। त्यानुसार मुघलांनी मराठ्यांशी एक करार केला आणि या दोघांमध्ये एक करार झाला। यावेळेस बादशाहला मराठ्याचे सामर्थ्य आणि प्रामाणिकपणा याची खात्री होती, म्हणून बादशाहनं मराठ्यांशी एक करार केला। 1752 एप्रिल महिन्यात मराठ्यांशी एक करार केला। मराठ्यांनी या करारानुसार भारतातील ज्या काही सत्ता होत्या, रोहिले, जाट, राजपूत, अफगाण इत्यादी शत्रूपासून मुघल सत्तेचे संरक्षण करायचं, ते मान्य केलं। आता हे मान्य केल्यानंतर त्या बदल्यामध्ये मुघलांनी मराठ्यांना काही रोख रक्कम देणार होते, कशासाठी, संरक्षणासाठी। फक्त मुघलांचं संरक्षण कुणी करायचं, मराठ्यांनी करायचं। मग अफगाणिस्तानातून आलेले पठाण असतील किंवा स्थानिक दिल्लीतील आणखीन काही राजा असतील, या सर्वांपासून मराठ्यांनी त्यांचं संरक्षण करायचं। त्याच्या बदल्यामध्ये
बादशाह म्हणजे मुगल बादशाह मराठ्यांना काही रोख रक्कम या ठिकाणी देणार होता, शिवाय पंजाब मुल्तान राजपुताना सिंध रोहिलेखंड या भागातून चौथाई वसूल करण्याचे अधिकार बादशाहांनी मराठ्यांना दिले। त्यानंतर अजमेर आणि आग्रा या प्रांताची सुभेदारी या ठिकाणी बादशाहांनी मराठ्यांना दिली, म्हणजे संरक्षणासाठी काही रोख रक्कम काही ठिकाणाहून चौथाई वसूल करण्याचे अधिकार आणि अजमेर आणि आग्रा या भागातून आपल्याला सुभेदारी देण्याचं बादशाहांनी आपल्याला मान्य केलं आणि त्याच्या मोबदल्यात आपण मुगल बादशाहांचं या ठिकाणी संरक्षण करणार होतो। तर या करारानुसार छत्रपतीच्या वतीने पेशव्यांनी शिंदे होळकरांच्या ज्या काही फौजा आहेत त्या फौजा त्यांनी दिल्लीच्या रक्षणासाठी पाठवल्या, म्हणजे दिल्लीवर कोणी आक्रमण करू नये। मराठे दिल्लीकडे निघाले ही बातमी पोहोचताच अब्दाली मायदेशी परतला, कारण अब्दाली अहमदशाह अब्दालीनं दिल्ली जिंकलेली होती। मराठे जेव्हा दिल्लीकडे निघाले, शिंदे होळकरांच्या फौजा जेव्हा दिल्लीकडे निघाल्याचे समजलं तेव्हा अहमदशाह अब्दाली दिल्ली सोडून अफगाणिस्तानला पळून गेला। मराठ्यामुळेच अब्दालीचे संकट टळले म्हणून बादशाहने मुघलांच्या सुभ्यामधील चौथाईचा हक्क मान्य केला आणि देऊ केलं। त्यानंतर काबूल कंदार आणि पेशावरचा या सुभ्यामध्ये काबूल कंदार आणि पेशावर यांचा समावेश होता। हे सुभे पूर्वी कुठे होते तर मुघलांकडे होते, आता ते कुणाकडे गेलेले होते? अहमदशाह अब्दालीकडे गेलेले होते। तर हे अहमदशाह अब्दालीकडे गेलेले सुभे पुन्हा या बादशाहकडे मुघलांकडे परत देण्याचं काम हे मराठ्यांनी त्या काळामध्ये केलं गेलं। तर करारानुसार हे सुभे अब्दालीकडून जिंकून घेऊन परत मुघलांच्या राज्याला जोडणे हे मराठ्यांचे कर्तव्य ठरत होते। उलट किमान पंजाब पर्यंत प्रदेश हा अफगाणिस्तान म्हणजे अहमदशाह अब्दालीच्या ताब्यात असावा असं या ठिकाणी अहमदशाहला वाटत होतं। दिल्ली आणि पंजाबचा भाग हा आपल्या ताब्यात असावं असं कुणाला वाटत होतं? अहमदशाह अब्दालीला या ठिकाणी वाटत होतं, अशी त्याची इच्छा होती। म्हणून आज ना उद्या मराठे आणि अहमदशाह अब्दाली हे समोरासमोर येणारच होते, कारण या दोघांमध्ये लढाई होणारच होती, कारण पंजाबचा भाग त्याला जिंकायचा होतं आणि तो भाग अहमदशाह अब्दालीला जिंकू द्यायचं नव्हतं। या संघर्षामुळं दोन्ही सत्ता म्हणजे अहमदशाह अब्दाली आणि मराठे हे एकदा एक दिवस समोरासमोर येणारच होते। त्यानंतर नानासाहेब पेशव्यांचा भाऊ रघुनाथराव हा जयप्रकाश शिंदे व मल्हारराव होळकर यांना बरोबर घेऊन उत्तर भारतामध्ये अब्दालीशी संघर्ष करण्यासाठी मोहिमेवर तो निघाला। अब्दालीशी संघर्ष करण्यासाठी रघुनाथराव आणि जयप्पा शिंदे आणि मल्हारराव होळकर या मातब्बर सरदारांना घेऊन तो उत्तरेमध्ये या ठिकाणी निघाला। उत्तरेतील स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या दृष्टिकोनातून म्हणजे उत्तरेकडे जे काही राजे राज्य करत होते स्थानिक राजे होते त्या दृष्टिकोनातून दक्षिणेतील मराठे त्यांचे समर्थक स्पर्धक या ठिकाणी ठरत होते। त्यांना असं वाटत होतं की दक्षिणेतून मराठे उत्तरेकडे येऊ नये, आपण या ठिकाणी राज्य करावं म्हणून ते स्पर्धक या ठिकाणी वाटत होते। पण मराठ्यांचा व्यापक दृष्टिकोन लक्षात न घेता मराठ्यांना मदत करण्याच्या ऐवजी ते तटस्थ राहील, कारण परकीय आक्रमण भारतावर करावं आणि त्यांनी प्रदेश जिंकावं, पण भारतातल्या सत्तांनी मराठ्यांनी तिकडे आक्रमण करू नये असं उत्तर भारतातील अनेक सत्तांना या ठिकाणी वाटू लागलं। म्हणून मराठ्यांचे दिल्ली दरबारातील वर्चस्व व हस्तक्षेप त्यांना रुचत नव्हता। कुणाला रुचत नव्हता? उत्तर भारतातील अनेक सत्तांना।
अनेक राजांना दक्षिणेतून मराठे उत्तरेत येऊ नये, त्यांनी काही हस्तक्षेप करू नये, आपापलं राज्य आपण या ठिकाणी करावं असं त्यांना या ठिकाणी वाटत होतं। म्हणून त्यावेळेस परिस्थिती फार वेगळी होती, पण अनेक राजांना असंही वाटत होतं की आपण मराठ्यांना मदत करावं। तर मराठ्यांना मदत करण्यामध्ये त्या काळामध्ये सूरजमल जात आणि राणी किशोरी यांनी मराठ्यांना मदत केलं। पानिपतातील लढाईमध्ये जे काही जखमी सैनिक होते त्या जखमी सैनिकांना मदत करण्याचं काम त्या काळामध्ये या दोन राजांनी या ठिकाणी केलं, त्यामध्ये सूरजमल जाट आणि राणी किशोरी यांनीच केलं। पण बाकीच्या राजांनी तटस्थ राहिलं, कारण मराठ्यांचा हस्तक्षेप उत्तर भारतामध्ये होऊ नये असं त्यांना या ठिकाणी वाटत होतं। त्याचप्रमाणे उत्तरेतील काही कट्टरपंथीय मराठ्याकडे परधर्मीय म्हणून पाहत होते, त्यांनी मराठ्यांचा व्यापक दृष्टिकोन समजून न घेता मराठ्यांचे वर्चस्व कमी व्हावे, उत्तर भारतामध्ये मराठ्यांचं वर्चस्व कमी व्हावे म्हणून अब्दालीला हिंदुस्थानावर आक्रमण करण्याचा अनेक वेळेस आग्रह केला। आणि त्या आग्रहाखातर अहमद शाह अब्दालीनं दिल्लीवर अनेक वेळेस स्वाऱ्या केल्या। अब्दाली मराठ्यांचा पराभव करून त्यांना दक्षिणेत नर्मदा पार हुसकावून लावेल असं दक्षिणेतील अनेक राजांना या ठिकाणी वाटू लागलं, दक्षिणेतील अनेक राजांना या ठिकाणी वाटू लागलं। म्हणून उत्तरेतील ज्या सत्ता होत्या त्या उत्तरेतील सत्तांनी मराठ्यांना या ठिकाणी अजिबात मदत केली नाही, तर दक्षिण भारतातील अनेक लोकांना अनेक राजांना त्यांनी मदत या ठिकाणी केली नाही आणि दक्षिणेतून मराठी उत्तरेत येऊ नये असं त्यांना या ठिकाणी वाटलं। म्हणून आटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला, आटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला। लक्षात येते ना? तर नजीब खान हा रोहिल्यांचा सरदार, आता आपण बघितलं रोहिले हे अफगाणिस्तानातून आलेले, कुठं स्थायिक झाले होते? हिमालयाच्या पायथ्याशी एक रोहिलखंड नावाचं राज्य त्यांनी स्थापन केलं। तर हा नजीब खान हा रोहिल्यांचा सरदार, उत्तर भारतातील मराठ्यांचे वर्चस्व त्याला सहन होत नव्हते, म्हणून नजीब खानच्या सांगण्यावरून या रोहिल्यांचा सरदार नजीब खान या नजीब खानच्या सांगण्यावरून अहमद शाह अब्दालीनं दिल्लीवर 5 वेळेस स्वाऱ्या या ठिकाणी केलेला होता। त्याने दिल्ली जिंकून घेतली आणि दिल्ली जिंकून मोठी लूट करून तो अफगाणिस्तानात परत गेला। आता दिल्ली कुणाच्या ताब्यात? तर अहमद शाह अब्दालीच्या ताब्यात होती। ही बातमी जेव्हा मराठ्यांना कळाली तेव्हा रघुनाथराव व मल्हारराव होळकर हे पुन्हा उत्तरेमध्ये या ठिकाणी आपल्या फौजा घेऊन गेले। मल्हारराव होळकर आणि रघुनाथराव हे पुन्हा उत्तरेमध्ये आपल्या फौजा घेऊन या ठिकाणी गेले। त्यांनी दिल्ली घेतली, त्यानंतर अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावून, म्हणजे जे अधिकारी या ठिकाणी राहिलेले होते, कारण अहमद शाह अब्दाली तर पळून गेलेला होता, त्या अधिकाऱ्यांना त्यांनी पिटाळून लावलं आणि पिटाळून लावून आटकेवर, म्हणजे सैनिकाचा त्यांनी पाठलाग करत मराठे इसवी सन 1758 मध्ये आटकेपर्यंत गेले आणि आटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला। हे अटक हे ठिकाण आजच्या पाकिस्तानमध्ये आहे, अटक हे ठिकाण जे आहे आजच्या पाकिस्तानमध्ये या ठिकाणी आहे। मराठ्यांनी आटके पार पेशव्यापर्यंत, म्हणजे पेशावरपर्यंत या ठिकाणी मोहीम काढली, तथापि त्यांनी आपल्या प्रभुत्वाखाली आलेल्या प्रदेशाची व्यवस्था नीट लावू शकली नाही। म्हणून दीर्घकाळ पेशव्या, म्हणजे मराठ्यांचं राज्य अटकेपर्यंत राहू शकलं नाही। आणि अहमद शाह अब्दालीनं जेव्हा आक्रमण केलं, दिल्ली घेतली, तेव्हा दिल्ली पुन्हा या ठिकाणी मराठ्यांच्या ताब्यात आली
आणि पुन्हा मराठ्यांनी बादशाहला या ठिकाणी गादीवर बसवलं आणि त्यांना दिल्लीचं तख्त सांभाळण्यास मराठ्यांच्या आधिपत्याखाली या ठिकाणी दिलं. अशा पद्धतीनं मराठ्यांनी अटकेपर्यंत या ठिकाणी झेंडा रोवला. त्या काळामध्ये 1758 मध्ये त्याच्यानंतर दत्ताजीचा पराक्रम, आता मराठ्यांनी अटकेपर्यंत झेंडा रोवला ते आपण या ठिकाणी बघितलं. यानंतर दत्ताजीचा पराक्रम, पंजाबवरील पकड घट्ट करण्यासाठी आणि नजीब खानचे पारिपत्य करण्यासाठी, कारण नजीब खानच्या सांगण्यावरून अहमदशाह अब्दाली अनेक वेळेस भारतावर स्वाऱ्या केलेला होता. आता नजीब खानला पारिपत्य करायचं होतं, त्याला हरवायचं होतं, त्याचं राज्य मिळवायचं होतं. म्हणून पंजाबवरील पकड घट्ट करणे आणि नजीब खानचं पारिपत्य करणे यासाठी पेशव्यांनी दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवले. दत्ताजी जेव्हा उत्तरेत गेले तेव्हा नजीब खानने दत्ताजीला वाटाघाटीत अडकावून ठेवलं. म्हणजे वाटाघाटीत अडकावून ठेवलं म्हणजे काय? आम्ही तुमच्याशी करार करू, आम्ही तुम्हाला आमचं राज्य देऊ वगैरे वगैरे, आपण काहीतरी चर्चा करू, बोलणी करू, अशा पद्धतीनं अशा वाटाघाटीमध्ये अडकावून ठेवलं. आणि अब्दालीला म्हणजे परत इथे येण्यास बोलावून घेतलं. अब्दालीला पुन्हा इथं परत बोलावून घेतलं. एक दोन दिवस जे वाटाघाटीत चर्चा करून असं म्हटलं, त्याच काळामध्ये त्याने अब्दालीला पुन्हा या अजून म्हणजे नजीब खाननं अहमदशाह अब्दालीला या ठिकाणी बोलावून घेतलं, विनंती केली. हा संदेश मिळताच अब्दाली पुन्हा भारतावर चालून आला, आणि दत्ताजी व अब्दाली यांच्या यमुनेच्या तीरावर, दिल्लीच्या जवळ जी यमुना नदी आहे या यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे दत्ताजी शिंदे आणि अब्दाली या दोघांची जोरदार लढाई झाली. आणि या जोरदार लढाईमध्ये दत्ताजी स्मरण आले. दत्ताजीनं असामान्य शौर्य गाजवलं, या ठिकाणी खूप पराक्रम केला, तरी यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे या ठिकाणी जी लढाई झाली त्या लढाईमध्ये दत्ताजीला या ठिकाणी वीर मरण आलं आणि तो मरण पावला. एवढे शौर्य गाजवून सुद्धा दत्ताजीला या ठिकाणी वीर मरण आलं. यामध्ये आपल्याला असं लिहिलं गेलं, असं सांगितलं गेलं, माहित आहे का तुम्हाला, मध्ये असं सांगितलं, दत्ताजी मोठ्या धैर्यानं या ठिकाणी लढला गेला पण अखेरीस तो रणांगणावर घायाळ होऊन पडला. आणि त्यावेळेस नजीब खान रोहिल्यांचा सल्लागार कुतुबशाह हत्तीवरून खाली उतरला आणि दत्ताजीवर जवळ आला आणि त्याने दत्ताजीला विचारले. दत्ताजीला हा रोहिल्यांचा सरदार कुतुबशाह हत्तीवरून उतरून दत्ताजीच्या जवळ येऊन दत्ताजीला तो विचारला, क्यों पटेल जी हमारे साथ तुम और भी लड़ेंगे? दत्ताजी घायाळ अवस्थेत पडला होता पण कुतुबशाहचे शब्द जेव्हा त्याच्या कानावर पडले तेव्हा त्याने बाणेदार असं उत्तर दिलं आणि म्हणाले, हा बचेंगे तो और भी लढेंगे. यामध्ये जरा मी वाचलो तर आणखीन मी तुझ्यास लढण्यास तयार आहे आणि लढेन, असं बाणेदार उत्तर त्यावेळेस दत्ताजीनं या नजीब खानच्या सरदारांना किंवा कुतुबशाहला या ठिकाणी दिलं गेलं. तर अशा पद्धतीचं शौर्य या ठिकाणी या दत्ताजीनं म्हणजे दाखवलं गेलं. त्याच्यानंतर सदाशिवराव भाऊ एवढं आपण या ठिकाणी बघू. तर ठीक आहे, आता आपला म्हणजे टोल पडलेला आहे, आता दुसरी कोणीतरी येतील, उर्वरित जो पाठ आहे तो आपण नंतर पाहू. किती सेकंद झाले? निर्बंध करू.